केंद्र सरकार ने खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। आधी 500 रुपये मानधन द्यायचे व नंतर खताची किंमत वाढवून शेतकऱ्यांना लुटायचे काम केले आहे। या गोष्टीचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून केंद्र सरकारने त्वरित खतांची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी केली आहे। कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे आणि आता खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। 50 ते 60% दरवाढ केंद्र सरकारने खतां मागे केली आहे। तसेच पेट्रोल व डिझेलच्या किमतीही दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आता शेती करणे जिकरीचे झाले आहे। या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे सर्व गणित कोलमडले आहे, शेतकरी देशोधडीला लागला आहे। या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असून केंद्र सरकारने लावलेली शासकीय लूट काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही। म्हणून खतांची दरवाढ त्वरित मागे घ्या, पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करा, अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार, असा इशारा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी दिला आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर फार मोठा आघात केलेला आहे। खऱ्या अर्थाने कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डाऊन झाली आहे, शेतमालाचे भाव पडलेले आहेत, शेतीच्या मालाला मार्केट नाही अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी मानधन देतो असं गृहीत धरून एकीकडे 500 रुपये मानधन टाकलं आणि लगेच खताचे दर दुपटीने वाढवून दिले, यामुळे फार मोठं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। मला या निमित्ताने जे भाजपचे केंद्र सरकार आहे त्याचा निषेध करायचा आहे आणि सांगायचं आहे की खत हे शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि खताच्या किमती ज्या आहेत ती 60%, 40%, 50% असे वाढ केलेली आहे। त्यातल्या त्यात पेट्रोल डिझेलचे भाव वाढून दिलेले आहेत। मग शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर असतील, इतर वाहनं असतील, शेतीचा एकूणच खर्च वाढलेला आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, यामुळे शेतीचं पूर्णपणे गणित कोलमडलं आहे आणि निश्चित याच्यामध्ये फार शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकरी देशोधडीला लागणार आहे। त्याचबरोबर डिझेलचे भाव महाग झाल्यामुळे या ठिकाणी एकराचा जो काही नांगरटी खर्च तो वाढून गेलेला आहे। तर निश्चितपणे या सर्व जे भाववाढ आहे, डिझेल पेट्रोलची दरवाढ असेल, खताचे भाववाढ असेल, याला केंद्र सरकार जबाबदार आहे आणि मोदी सरकारने किंवा भारत सरकारने याचा खुलासा केला पाहिजे, लोकांना दिलासा दिला पाहिजे की बाबा किंमत कमी करू, आमची मागणी आहे खताच्या किमती कमी करा, पेट्रोल डिझेलवरचं शेष कमी करा, नाहीतर पेट्रोल तर 100 ही पार करून टाकलेलं आहे। आता तरुणांनी युवकांनी रोजगारासाठी कुठे उद्योगधंद्याकडे जायचं किंवा नाही, एकीकडे रोजगार नाही, एकीकडे पेट्रोल भाव वाढवून गेले, तर निश्चितपणे एक फार धोकेदायक गोष्ट आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पक्षाच्या आदेशांमुळे आंदोलन पण या ठिकाणी करणार आहोत आणि हे शेतकरी हे जो अन्याय आहे, शेतकऱ्यांना अशा प्रकारची लुटमार जी आहे, शासकीय लुटमार, ही या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही असं मी आवाहन करतो।